एकडे ड्युटी करून आलो मी. माझ्या घरी काय करतोय, इकडे काय करतोय? ड्युटी करून आलो. अरे दरबारामध्ये गेलो, इकडची खुर्ची तिकडे, तिकडचा टेबल इकडे, साफ सफाई केली. आपलं काम आहे आपलं. पगार पण झाला रे. पगार झाला? अरे वा, शंभर शंभराच्या नोटा मिळाल्या. शंभरा शंभराच्या नाही, शंभर 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 शंभरच्या रे. 500 रुपये मिळाले मला आपल्या मालकाला. तुझा पगार झाला, मी पण घेतो. चल, तुला माहिती आहे ना मी किती खरा माणूस आहे. मी कधी खरं बोलतो का? कधी खोटच बोलत नाही. तू दिवसातून किती वेळ बोलतो त्याचा भरसाच नाही. तुला माहिती आहे मी खरं बोलतो का? नमस्कार महाराज. मासे? मासे नाही, इथं काही चालत नाही. मासे मटण काहीच नाही. भंगत मध्ये जेवण होत, मस्त बेसन होत, वरण होत, पोळे होत, कचाकच खाल्ल्या. तुला मासे मटण विचारतो का? तुम्ही तर आता बोलले हो मासे. मासे मा म्हणजे तुला मोठी पदवी दिली. मा म्हणजे मोठी पदवी. दरबार यास का वेळ लागला? निघालच होतो मालक मी. मग काय आता मी सकाळी उठलो. अंघोळ स्नान झाले. बर, शर्ट घातलं, पॅड गायब. म्हणजे याचा अर्थ इस्त्रीला टाकली होती ना ती. हा, निघालो रस्त्याने. हो, मारुती बाबाचं देऊळ मिळालं, हनुमान मंदिर मिळालं. आता तुम्हाला माझे मी मार्गरी मानव. हा, मधलं दर्शन घेतो आणि दिवडीला निघतो. बरोबर आहे. ऐकले मालक? हो, तिथं मंदिरात घुसलो. चमत्कार काय चमत्कार झाला? मोठे संत महात्मा बसलेले होते, कोणी साधू महाराज होते. साधू संत हे ती घरात होत नाही. मी ती पोळी दसरा साधू संतांची द्यायला कुठे द्यायला पांडुरंग परमेश्वर कोणत्या रूपात भेट देतील याचा नेम नाही. ऐका नाही. बर मालक, आता मी दर्शन घेतलं, म्हटलं ती उभेला निघतो. हो, साधू बाबा मला काय म्हणतात? हे अवतार कुठे जातात? हो, म्हटलं ड्युटीला. ड्युटीला जा नका, तर त्यातलं माझं काही घेणं देणं नाही. बर, पण माघारी वापस जाताना माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन जा. म्हणजे साधू बाबाने काही प्रश्न दिला? काही प्रश्न लागला तुझ्यावर? मग प्रश्नांचं उत्तर देऊन जा. बर, मग तू काय केलं? त्यांनी प्रश्न विचारला ना मला. म्हणे हेंगाड्याचं तेंगाड. हेंगाड्याचं तेंगाड? उरफाटाचं तिरफाट. उरफाटाचं तिरफाट? आठ पाय दोन शब्द. आठ पाय दोन शब्द? 10 मिनिटं झटतन लगेच सुटत. अरे अरे अरे, प्रश्न फार घराने बिकट आहे. तुला चिंता पडली असेल. मी त्यांच्या शरण गेलो ना. मग वा वा, शरण गेल्याशिवाय मरण देत का कोणी? नाही. बाबासाहेबांना सांगितलं, म्हटलं बाबा हा प्रश्न मला काही समजला नाही. समजला नाही? एकदा रिपीट करून सांगा. रिपीट करून सांगा. सांगितलं ना. कसा? हेंगाड्याचं तेंगाड. बर, उरफाटाचं तिरफाट. उरफाटचं तिरफाट? आठ पाय दोन शब्द. आठ पाय दोन शब्द? 10 मिनिटं झटतन लगेच सुटत. अरे बाबा, काय उत्तर आहे याच? भाद्रपद महिन्याचं कुत्र्याचं लिंड म्हणून. अरे मूर्ख, तू जे काही बोलला अजून माझ्या डोक्यात बसत नाही. माझ्या लक्षात येत नाही. ते प्रश्नाचं निरूपण करून दाखवतो ना तुम्हाला. निरूपण करून दाखव. तुम्ही बसा. इस्किंडा माझ्यावर काय बामानच का? हे बामण लोक बोलतात का रे? मला पण माहिती नाही. मला पण माहिती. मला कधी माहिती नाही. मालक याला सांगा 2 मिनिटांसाठी फक्त कुत्री व्हायचं काम करत. मी कुत्रा होतो. दोन नंबर. कोणी साधू बाबाने काही घन आणि बिकट प्रश्न टाकलेले आहे. प्रश्नाचं निरूपण करायचंय यासाठी फक्त 2 मिनिटं कुत्री बनून जा. हो, चांगली कमाल. फक्त 2 मिनिटांसाठी. हो, 2 मिनिटांसाठी कुत्री मी व्हायचं नाही आणि कुत्रा व्हायचं यात माझे म्हणजे माझी नुकसान याचा फायदा. अरे नाही नाही, 2 मिनिटांसाठी. 2 मिनिटं होईल का पुढचा भाद्रपद येईल? निरूपण करायचं बाबा. भाद्रप्पा तू कुत्री मी कुत्रा. भाद्रपद लागेल ना पुढे. तिचे 4 पाय माझे 4 पाय. किती पाय? 8 पाय. तिचे 1 शेपूट माझे 1 शेपूट. किती? 2 शब्द. 8 पाय 2 शब्द. 10 मिनिटं झाटण लगेच सुटत. तुम्हाला माहिती नाही मी तुमचे रोजगार अनुभव केंद्र आहेत. ऐका नाही. बर, रोज रोज विचारून विचारून तुम्हाला कंटाळा पण येत नाही का? मला मी म्हटलं चांगला बोलत आहे. तुला बोलताय? तुझ्या बोलतो का? कांद्यात बोलतो का रे? असू दे. चुकला तो मनुष्य. हात चुकीचा पुतळा आहे. माणसा सारखा माणूस हात चुकतो. त्याचं चुकलं. बरं, किती केलं, काही केलं,
आम्ही तुमच्या बापा सारखे माझ्या बाप म्हणू का तुम्ही आमच्या बापा सारखे आणि तुमच्या मुला सारखे अरे मूर्खा काय लाज आहे का आणि मुला सारखे बोलला काय आणि झाला काय कोणता माझा बाप होऊन जा नाही नाही बोलण्याची पद्धत आहे का दरबार दिसतो का अरे मूर्ख माझा बाप होतो नका आग्रह करा हो माझा बाप होण्याची मालकाने मालकाच्या पायरी प्रमाण राजवाड आणि नौकराने नौकरच्या पायरी प्रमाण मालक घेतलं डोक्यावर आलं पायरी कुठं राहिली आता अरे मूर्ख नाही तू माझा बाप होऊन जाता नका आग्रह करा हो माझा बाप हो या तुमच्या आईचा सल्ला घेऊन या तुमच्या आईचा सल्ला बघा आणखी अरे तयारी दे अरे तयारी दे जनप्रजा कोणाची बोलू नको तू बोलायचं नाही महाराज हा याला सांगा बरं का तुम्ही जनप्रजा कोणाची आहे माझी ऐकलं नाही महाराज दरबार कोणाचा आहे तू बोलू नको तू बोलायचं नाही महाराज तुम्ही सांगा याला दरबार कोणाचा आहे माझा आहे कपडे कोणाचे कपडे कपडे अरे बोलू नको मला तुम्ही सांगायला कपडे कोणाचे माझे अरे जनप्रजा त्यांची दरबार त्यांचा कपडे त्यांचे तुला ते राजे दिसतात का नंदी बैलवाला तुला दीडशाला दिसतो त्याच्यापेक्षा दीडशाला दिसतो तुम्हाला नंदी बैलवाला आहे ना तुम्ही बोलता तुम्ही मला बोलता याला बोलता येत का नालायक नंदी बैलवाले दोन आहेत पण दोन प्रकारचे अरे येड्या अरे नंदी बैलवाले जर असते त्यांनी सोबत नंदी आणला असता तू आहे ना दादा बडबड मत कर जा तुमच्या आईला घेऊन या आता माझ्या आईचं काय काम रेड्या अरे माझी तुझीने महाराज महाराणी महाराजी महाराणी आमच्या आईचा लवकर या लवकर आणि